कर्जा अकादमीनं 12 नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रामध्ये अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झाला। तर याच पार्श्वभूमीवर आता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटक दोन समाजांमध्ये गटांमध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता आहे। यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये 15 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 20 नोव्हेंबरपर्यंत 5 आणि 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणं, सभा घेणं तसंच शस्त्र लाठीकाठी बाळगण्यास प्रतिबंध केलेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय पाटील। विजय, सांगलीमध्ये सुद्धा पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, नेमक्या काय काय सूचना देण्यात आल्या? करुणा, नक्कीच। सांगली जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहता याआधी दोन दंडी या ठिकाणी सांगलीने अनुभवल्या आहेत आणि त्याचबरोबर जर त्रिपुरा मधल्या जी अफवा आणि त्यानंतर घडलेले दंगली याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करण्यात आलेले आहे। काल रात्रीपासून हे कलम लागू करण्यात आलेले आहे। 20 तारखेपर्यंत हे कलम सांगली जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे। एकाच ठिकाणी 5 लोक थांबू नयेत, तसेच कार्यक्रम आणि असे गर्दी टाळणे किंवा काटा घेऊन फिरणे असे या कलमामध्ये नमूद आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी हे कलम लागू केलेलं आहे। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।